नमस्कार मित्रांनो मी चेत्राम मोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो नेमकंच आपण पहिल्या राऊंडची लिस्ट जी तर ए ए आहे तर ती बघत होतो आणि आपल्याच काउन्सिलिंगच्या विद्यार्थीला एडब्ल्यू एस वर एकशे बारावर कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर पुणे मिळालेलं आहे त्यानंतर अजून एका विद्यार्थ्याला परत एक गव्हर्नमेंट मिळाले वरोरा थोड्या वेळापूर्वी बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत कॉन्टॅक्ट व्हायचं आहे पण तरी पण मित्रांनो ज्यांना ज्यांना आता बेस्ट कॉलेज मिळालेलं आहे ते सगळ्यांनी खुश होऊन जा कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता की फर्स्ट राऊंडची ची लिस्ट लागलेली आहे आणि या ठिकाणी कट ऑफ जे आहे तर अ, 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 ते आश्चर्यकारकरित्या कमी आलेले ओके मी बोललो तर चार पाच मार्कानं येऊ शकते ते रिव्हर्स तर त्याचप्रमाणे जे कॉलेज जे तर ते पण त्याच्यापेक्षा जास्त आले असतील बाकीच्या कॉलेजेसला त्यामुळे सगळ्यांना आता बेस्ट कॉलेज भेटायचे चान्सेस आहेत मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की लिस्ट कशी पाहायची बेसिक गोष्ट आहे फर्स्ट अलॉटमेंट लिस्टला तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करा लिस्टला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की काय करायचंय तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात पहिलं जे तर ते तुमचा युजी नंबर आहे त्या ठिकाणी तुमचं नाव आहे त्यानंतर ना कॉलेज तुमचं जेंडर आहे त्यानंतर तुमची कॅटेगरी आहे एजी आहे ओके त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की तुमची युनिव्हर्सिटी कुठली आहे ते दिलेलं आहे एम कोटा यू कोटा ते सगळं दिलेलं आहे पुढे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कितव्या नंबरचं कॉलेज लागलं या ठिकाणी प्रेफरन्समध्ये आणि कोणतं कॉलेज लागलंय ते दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आता यावेळेस सी असेल यूडब्ल्यू एस असेल त्यांना म्हणजे खूप चांगले कट ऑफ okay, हो जे ते त्यांचे लागलेले ओके त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा झालेला आहे याशिवाय बाकीचे कॉलेजेस जे आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा बऱ्यापैकी चांगले कट ऑफ जे आहेत ते लागलेले आणि चांगले कॉलेजेस जे आहेत तर सगळ्या विद्यार्थ्यांना मिळत आहेत आता याच्यात काही तुम्ही म्हणाल की खूपच आमचे नंबर अजून नाही लागले तर त्यांना मी सांगू इच्छितो की सेकंड आणि थर्ड राऊंडला जे आहे तर ते अजून तुमचे नंबर लागण्याचे चान्सेस आहेत त्याच्यामुळे कोणीही फ्रीज फ्लोट ऑप्शनचा उपयोग करू शकता त्यासाठी आपली काउन्सिलिंग मध्ये जॉईन होऊ शकता तुम्ही या ठिकाणी प्ले स्टोअरवर गेलात आणि त्या ता ठिकाणी जाऊन तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे शाळा ॲप जे तर ते प्ले स्टोअरवर गुगल प्ले स्टोअरवर सगळ्यांना समजतं ना तर मोबाईलवर त्या ठिकाणी सर्च करा त्या ठिकाणी माझी काउन्सिलिंग जी आहे तर ती जॉईन करा त्या ठिकाणी एक तुम्हाला लागेल ते बॅच जी आहे तर ती घ्या त्या तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीतले प्रेफरन्स तुम्हाला पाहिजे असतील किंवा तुम्ही त्या युनिव्हर्सिटीतल्या असाल प्रेफरन्स जरी नसेल पाहिजे तर गायडन्स तिच्यामध्ये सगळं दिलेलं आहे फ्रीज फ्लोट संदर्भात आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कॅटेगरीजचे का टॉप जे आहेत तर ते बऱ्यापैकी कमी झालेले आहेत ओके त्यानंतर गव्हर्नमेंटच आंबेदोगा हो या ठिकाणी बघू शकता एस सी तुम्हाला या ठिकाणी एस सी बी सीचा दिसतोय खरपुडी कॉलेजचा तर असं करत करत तुम्ही खाली जरी बघाल तर बऱ्यापैकी व्यवस्थितरित्या चांगले कॉलेजेस जे आहेत तर ती ले ले मंगा ते मिळालेले आहेत मग आता याच्यात काही विद्यार्थ्यांना कॉलेज नसेल मिळाले तर त्याच्यावर वेगवेगळे -वेग फॅक्टर्स आहेत यम कोटा यू कोटा त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी स्पेशल कॅटेगरी रिझर्वेशन सोशल रिझर्वेशन स्पेशल रिझर्वेशन आणि या सगळ्या बाबींचा विचार करून हे फिल्टर तुम्हाला विचारात घेतले जातात या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अतिशय कमी कमी कटॉप जे आहे तर ते यंदा लागताना दिसत आहे आणि तुम्हाला वेगवेगळ्या कॉलेजेसचे वेगवेगळे कट ऑफ जेस आहेत तर ते तुम्हाला दिसेल मित्रांनो आय होप तुम्ही आ, ही लिस्ट जी आहे तर ती बघितली असेल रिपोर्टिंगचा कालावधी जो आहे अकरा बारा तेरा काय तुमचा जो आहे पुढचा मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे लास्ट व्हिडिओ बघून घ्यायचा आहे तर त्याप्रमाणे आहे त्या कॉलेजेसला तुम्हाला पोहोचायचं आहे आणि पोहोचून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या क्लिअर आहेत रिपोर्टिंग वगैरे करायचे आता मी काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांची ताबडतोब आता एवढा व्हिडिओ अपलोड झाला की मीटिंग लावतोय त्यांनी मिटिंगला जॉईन व्हायचंय कुणीच जे आहे तर ते कॉल करणं टाळायचं आहे कारण सगळेजण आपण जे गुगल मीटवरून थोडा गप्पा मारू आता नेमकं कोणाला कोणतं भेटलं कोणाला नाही भेटलं किंवा काय झालं मित्रांनो तुम्ही म्हणाल की एक विषय असा येतो की या ठिकाणी बघा सात आणि आठ मार्कांवर जे ते काही विद्यार्थी लागलेत याचं रिझन काय तर ते दरवर्षी लागतात ओके पण दरवर्षी लागत असताना काय आहे की काही कॉलेजेसला विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स दिले नाही काही बायोटेक सारख्या फील्ड आहे काही इंजिनिअरिंग सारख्या ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग सारख्या काही कॉलेजेस आहेत तिथं या ठिकाणी तुम्ही बघा हा जो विद्यार्थी परभत युनिव्हर्सिटीत या कॉलेजला लागलाय ला 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 ला, अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंगला हा झिरो पॉईंट काय म्हणजे त्याचं मार्कच नाही असं म्हटलं चालतं तुम्ही तेवढं लागलाय फक्त कोठ कशामुळे फक्त कॅटेगिरीमुळे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओके म्हणजे तेवढं रिझर्वेशन जे आहे तर ते युजफुल ठरलेलं आहे त्या ठिकाणी कॅटेगरीची जागा असली तर त्या ठिकाणी दुसरा कोणालाच घेत नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि म्हणजे असतोच तो रूल त्याच्यामुळे इतके कमी कमीवर सुद्धा विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळालेले आहेत बरं आय होप मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल ज्यांना कॉलेज मिळालं त्यांनी थम्स अप ठोका ज्यांना नाही मिळालं त्यांना पुढच्या राऊंडमध्ये मिळेल त्याची काही काळजी करू नका आणि आपल्या शेती शाळाच्या जे सबस्क्रिप्शन आहे त्याला तुम्ही जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला फ्रीज फ्लोट रिफ्यूज जे आहे तर ते अतिशय व्यवस्थितरित्या समजेल थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद